राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्यासोबत आहे. सर, काय सांगणार? सुप्रिया सुळे यांचंही निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. असं आहे की लोकसभेमध्ये जवळजवळ मी जे ऐकलं 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. असं आहे विरोधकांचं कामच असतं की असं आहे की आता जे सुरक्षेचा जो प्रश्न उपस्थित झाला होता आणि अशा पद्धतीनं सुरक्षेचा प्रश्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं, गृहमंत्र्यांनी याच्याबद्दल खुलासा करावा अशी मागणी करणं याच्यात काही गैर नाही. आणि अशा पद्धतीनं जर विरोधकावर अशा पद्धतीनं जर कारवाई होत असेल तर ती योग्य नाही. अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये कारभार होऊ शकत नाही. विरोधकांचं कामच असतं की कुठे सरकारचं चुकलं त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचं, काही शासकीय धोरणाच्या विरुद्ध आवाज उठवायचं, हे सरकारचं कामच विरोधकांचं कामच असतं. सुप्रियाताईंचंही निलंबन झालेलं आहे. 141 सुप्रियाताई आहे, अमोल कोल्हे आहे, अनेक आमचे सन्माननीय खासदार आहे. विरोधी पक्षाच्याच खासदारांचं झालं ना. जे खासदार भारतीय जनता पार्टीच्या विरोधी भूमिका मांडतात त्यांचंच निलंबन झालेलं आहे. आणि लोकशाहीमध्ये मला तर मी आज पहिल्यांदा एवढं पाहिलं की एक दोघाचं निलंबन मी समजू शकतो की त्यांनी काही चुकीचं वागलं असेल तर, पण 141 लोकांचं एका वेळेस निलंबन करणं, असं म्हटलं जातं की आतापर्यंत इतिहास सगळ्यात जास्त निलंबन आहे गेल्या काही वर्षातलं, हे सगळ्यात जास्त खासदार. मी तर आतापर्यंत माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा ऐकलं की इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन होऊ शकतं हे मी पहिल्यांदा ऐकलं. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.